हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना, काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे? तर बरंच राहा भाऊ बहिणींनो, आजचा दिवस माझा तर असाच गेलेला आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. तर कशामुळं ते पण तुम्हाला माहिती आहे भाऊ बहिणींनो. आता कसं माहिती आहे का, किती टेन्शन घेतलं तर होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत. आणि ज्यावेळेस कुठल्या गोष्टी आपल्या नशिबात येणार आहेत त्यावेळेसच आपल्याला भेटणार आहेत, बरोबर आहे का नाही? आपण कितीही टेन्शन घेतलं तरी आणि कितीही कुठल्याही गोष्टीचा विचार केला तरी व्हायचं तेच होणार आहे भाऊ बहिणीनं, बरोबर आहे का नाही? आता मी जी व्हिडिओ काढला होता ना, ह्यातूनच आपल्याला समजून जातं. ती उग एक गाणं आहे बघा, दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है. म्हणजे ह्या दुनियात आहे का नाही सगळ्याला दुःख आहे, बिगर टेन्शन आहे बिगर दुःखाचं कुणीच नाही. सगळ्यांना टेन्शन आहे, कुणाला कितीही सुख असलं ना, तुम्हाला सांगते म्हणजे असं मुलं वगैरे असली किंवा घरात जरी चांगलं असलं सगळं व्यवस्थित असलं तरी कशाचं नाही कशाचं तरी टेन्शन असतंच प्रत्येकाला. म्हणजे टेन्शन काय कुणाला दडून राहिलं नाही किंवा कुणाला लपून राहिलं नाही, प्रत्येकालाच आपापले प्रॉब्लेम असतात. तर त्या प्रॉब्लेमातून रस्ता काढून आपल्याला जायचं असतं, म्हणजे आपल्या रस्त्यावर सगळं काटच असतात, मग आता ती काट काढूनच आपल्या जीवनात पुढं चालायचं असतं भाऊ बहिणींनो, बरोबर आहे तुमचं बी. पण काय होतं ना, काय आणलं आहे ना, भरपूर रस्त्यामध्ये असं भरपूर दाट काट पसरलेलं असतात, त्यातलं मग कुठलं काट काढावं तर कुठलं काट नाही काढावं हेच काय समजत नाही भाऊ बहिणींनो. तर आता मी व्हिडिओ टाकल्यानंतर ना बऱ्याच माझ्या जी बहिणी आहेत ना ह्यांच्या भावना पण माझ्या समोर आल्या बरं का भाऊ बहिणींनो. आणि खरंच मला आज जी कमेंट आलेले आहेत का नाही सगळ्याच भाऊ बहिणींचे, मला एवढ्या भारी कमेंट केलेले आहेत का नाही भाऊ बहिणीनं, खरंच मी अजून एकदा कमेंटवरून बोलणार आहे तुम्हाला. कारण की मी भरपूर असं भाऊ बहिणींचं जे आहे ना त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहे ती, आणि भरपूर अशा मोठ्या मोठ्या कमेंट केलेल्या आहेत. कारण की प्रत्येकाने एक आपलं आपलं जे मत असतं ना हे व्यक्त केलेलं आहे भाऊ बहिणींनो. तर मी आता ह्या व्हिडिओमधून तर प्रत्येकाचे काय मत आहेत का नाही हे तर नाही सांगू शकत, कारण की कमेंटमध्ये प्रत्येकाने म्हणजे असं आहेत कराय मला एक प्रकारे प्रश्न, म्हणजे त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत ना हे माझ्या म्हणजे मला विचारलेत थोडक्यात, त्याची मला उत्तरं द्यायची आहे ती भाऊ बहिणीनं. तर मी नक्कीच तुम्हाला ह्याची उत्तरं देणार की माझं काय प्रॉब्लेम आहे. कारण की कायांचं असं म्हणणं आहे की ताई तू दत्तक बाळका घेत नाही, कायांचं म्हणणं आहे की तू म्हणजे आता ते IVF काय असतं ते मला म्हणायला येणार बरं का. बऱ्याच बाई आपल्या ताईंचे असं कमेंट आलेले आहेत. तर तुम्हाला सांगते टेस्ट ट्यूब बेबी, ह्याचा पण मला भाऊ बहिणीनं भरपूर असा सल्ला दिलेला आहे. तर मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला आहे ना उत्तर देणार आहे भाऊ बहिणीनं, देईन मी नक्कीच तुम्हाला देईन. पण आज तर माझं आहे ना डोकं जरा थोडंसं हे आहे ना काय आहे, आज माझ्यामुळे आहे ना, माझ्यामुळं काय जे माझ्या बहिणी आहेत का नाही ती सुद्धा म्हणजे काय माझ्यासारख्याच बहिणी आहेत की त्यांना म्हणजे असंच मुलांचं सुख नाही, किंवा भरपूर वर्ष झालं त्यांच्या लग्नाला तरी त्यांनी प्रत्येक प्रयत्न करून भरपूर पैसा असा घालून पण त्यांना यश प्राप्ती नाही झालं, अशा पण काय आमच्या बहिणी आहेत. तर त्यांनी पण त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, तर त्यांच्याविषयी पण मी नक्कीच बोलणार आहे भाऊ बहिणींनो. कारण की बरोबर आहे, काय भाऊ बहिणी मला असं म्हणतात की योगिता तू म्हणजे हार मानू नकोस आणि खचून जाऊ नको, असं मला खरंच भाऊ बहिणी तुम्ही सपोर्ट केला ना, सपोर्ट केला म्हणजे जे तुमचं दोन शब्द जे प्रेमाचं आहेत ना हे कमेंटद्वारा मला तुम्ही हे केलं, आणि खरंच मला भारी मी प्रत्येकाची सगळ्यांची मी कमेंट वाचले भाऊ बहिणींनो, प्रत्येकाची कमेंट. आणि जसे मी कमेंट वाचल ना मी खोटं सांगणार नाही बरं का भाऊ बहिणींनो तुम्हाला. मोबाईल जर हे तर लावून ठेवला, दरवाजा लावला, कारण काय होतो मच्छर लय होता, मच्छर चावला तर कसलं झालं माझ्या हाताला एक गांध आली कसली दिसली का, लय मच्छर डेंजर मच्छर घेतलं उसातलं आहे. तर भाऊ बहिणी मी प्रत्येकाच्या कमेंट वाचल्या बरं का, जे आमच्या ताई आहेत का नाही त्यांच्या पण मी कमेंट वाचल्या सगळ्यांच्या, आणि ज्यांच्या मी कमेंट वाचल ना त्यांचं खरंच मला असं जसं मी कमेंट वाचल ना असं माझं मन भरून यायचं की खरंच बाबा आपण काय माझ्या बहिणी अशा पण आहेत. आता माझं जरी मी सुख दुःख असं नाही मी तुमच्यापर्यंत सांगू शकते किंवा मी सांगून माझं मन मोकळं करू शकते, पण काय बहिणी अशा आहेत की त्यांना काय म्हणजे सांगण्यासारखं पर्यायच नाही त्यांना, म्हणजे आहे ते भरपूर अशा आमच्या ताई आहेत किती घुटघुट जीवन जगतात. आणि तुम्हाला खरंच सांगते जीवनामध्ये जर काही गोष्टी आपल्या कमी असतील ना
तर माणूस आहे ना जिंदगीभर असं पोसत राहतं आणि आपल्यामध्ये काही ना काहीतरी कमी आहे ह्याचाच विचार करत बसतं, की आपण कमी आहे कुठेतरी, आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. आणि देवा असं काय बाबा आमच्या कोंड चुकलंय की ह्याची सजा तो आम्हाला देतोय, असं भरपूर प्रश्न असतात आपल्या भाऊ बहिणींना. पण त्याचं उत्तर मग प्रत्येकाचं उत्तर एकच असतं की परत आपणच काय म्हणतो, जे काय होतं हे चांगल्यासाठीच होतं, जे काय आपल्या नशिबात देव घडवत असतो नाही चांगल्यासाठीच घडवत असतो, असं परत आपलं मन म्हणतं. किंवा तुम्हाला सांगते, जर समोरच्याला आपलं दुःख व्यक्त केलं तर समोरचे पण आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की जे काय होतं नाही भल्यासाठी होतं, चांगल्यासाठी होतं, आणि जी काय होईल ही देव आपल्या चांगल्यासाठीच करत असतो. असं प्रत्येक प्रश्नाचं आहे ना उत्तर आपल्याला एकच भेटतं, कारण की आपल्या लाईफमध्ये जी काय होत असतं ना ही चांगल्यासाठीच होत असतं. तर आता भाऊ बहिणी माझ्या लग्नाला आहे ना 6, 7, 8 वर्ष म्हणलं तरी, 8 नाही बघा तरी 6-7 म्हणलं तरी चालेल माझ्या लग्नाला. पण काय बहिणी माझ्या अशा आहेत की त्यांना 18-18 वर्ष, 19 वर्ष, 17 वर्ष, 15 वर्ष त्यांनी भरपूर असे प्रयत्न केलेले तरी पण त्यांना यश नाही आलं. आणि भरपूर खर्च पण केलेला आहे, कारण की मला कमेंटमधूनच त्यांनी सांगितलेलं आहे. तर भाऊ बहिणींना आता मी जे माझं प्रॉब्लेम आहेत ना ही प्रॉब्लेमसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर कसं आहे माहिती आहे का, मी सांगायला काय हवं, माझा प्रत्येक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगेन काय आहे काय नाही. पण आपण कसं असतं ना आपलं, कारण की जे तुमचं प्रश्न असतात ना ह्याचे उत्तर आपण खरंच नक्की द्यायला जातो. किंवा असं मला पण आवडेल की तुमच्या संग काही गोष्टी, माझं काय प्रॉब्लेम आहे तर काय प्रॉब्लेम आहे ते तुमच्या संग शेअर करायला. तर काय भाऊ बहीण आहेत ना खरंच मनापासून आहे आता ती. आणि काय भाऊ बहिणींना असं वाटतं की आपण बाबा व्हिडिओला काहीतरी आपलं कारण पाहिजे म्हणून आपण व्हिडिओ बनवतो किंवा व्हिडिओसाठी सगळ्या गोष्टी करतो, पण प्रत्येक गोष्ट आहे ना व्हिडिओ. मी मान्य करू शकते की बाबा यूट्यूबवरती कुठेतरी 4 पैसे भेटतात म्हणून, पैसा ही सर्वस्व नसतो, कारण की कसं असतं प्रत्येक माणसाला मन असतं आणि त्या मन असतं ना आपलं मन, ते असं वाटतं की मन कुठेतरी मोकळं करावं. आणि जर आपण मन मोकळं केलं ना त्यातून काहीतरी मार्ग, म्हणजे समोरच्यांना जर आपण काही गोष्टी सांगितल्या तर त्याचं येतं नाही ना आपल्याला काहीतरी मार्ग भेटतो. तसंच आज मी व्हिडिओ बनवला तर बऱ्याच माझ्या भाऊ बहिणी आहे ना त्यातून मला मार्ग दाखवला की तू असं कर, तू तसं कर, की तू असं केल्यानंतर ना असं होईल, तू टेन्शन घेऊ नको, तू हार मानू नको, तू खचून जाऊ नको, असं मला हे पण दिलं, म्हणजे मला साथ पण दिली भाऊ बहिणींनी. आणि मी कुठं काय केलं पाहिजे हे पण मला भाऊ बहिणींना सांगितलं, कारण कसं असतं भाऊ बहिणींना माहिती आहे का, असं एकटं जर विचार करत बसायचं म्हणलं ना तर आपल्याला कुठल्याच गोष्टीचं हे भेटत नाही हो, म्हणजे आपल्याला काय करावं आणि काय नाही करावं ह्याचं उत्तरच भेटत नाही. आणि डोकं पण चालत नाही की आपण काय केल्यानंतर ना काय होईल आणि आपण कुठं काय केलं पाहिजे, कारण की आपण काय मार्ग आहेत ना निवडलेले असतात आणि ती केलेलं पण असतात. आणि केलेलंमुळं आहे ना प्रत्येक गोष्टीवरून कसं होतं, म्हणजे असं विश्वास उडल्यासारखा होतो प्रत्येक गोष्टींचा. त्यामुळं असं वाटतं की जाऊ द्यात आपण एवढं करून एवढं धरून पण आपल्याला काहीच फरक नाही किंवा काहीच गोष्टींचा आपल्याला फायदा नाही झाला. त्यामुळं आपण हे विषय कसं असं डोक्यातनं काढतो, पण ते असं अचानक जर विषय आला ना डोक्यामध्ये तर भरपूर असं टेन्शन येतं. आणि असा विषय डोक्यातनं काढायसारखा पण नाही ना भाऊ बहिणींना, कारण की ती म्हणजे ती अशी मुलं होणं म्हणजे एक अशी गोष्ट आहे की आपल्या जीवनामधली आहे ना प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटणार. कारण की बाई पण देवाने दिले म्हणल्यावर आई पण देव देतो बरं का, पण असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा एक संयम असतो आणि हे ठेवलं पाहिजे, म्हणजे सबर केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा, वाट बघितली पाहिजे. पण वाट बघण्याची पण काही ना काहीतरी हे असते ना भाऊ बहिणींनो, आपण वाट बघून बघणार किती. आणि ज्यावेळेस वाट बघून कसं होतं ना शेवटी हारल्यासारखं होतं, सगळंच हारल्यासारखं होतं असं होतो. पण त्यातून पण आपल्याला मार्ग भेटतो, म्हणजे मार्ग पण आपण आपल्याला भेटत नाही, देवच आपल्याला मार्ग दाखवत असतो, फक्त आपल्याला त्या मार्गावरती चालायचं असतं. तसंच आज मी जी व्हिडिओ टाकलं ना, जे काय आमच्या भाऊ बहिणींच्या भाऊन आहेत ना ही त्यांच्या म्हणजे माझ्यासमोर त्यांनी व्यक्त केल्या, किंवा जे मला सल्ला आहेत का नाही पण मला भाऊ बहिणीने सल्ला दिलेला आहेत. पण आता ह्या सल्ल्यानंतर ना माझं काय प्रॉब्लेम आहेत किंवा मला म्हणजे असं काय हे आहेत तुम्हाला सांगते, म्हणजे काय अडचणी आहेत त्या काय आहेत ना, हे मी नक्कीच तुमच्यावर शेअर करेन भाऊ बहिणी, नक्कीच मला तुम्हाला मी सांगायला आवडेल. आणि त्या ज्या जसं की मला आज तुम्ही मार्ग दाखवला ना, तसंच मला माझ्या जे माझं काही प्रॉब्लेम आहेत हे जर मी सांगितलं ना त्याच्यातून सुद्धा मला तुम्ही रस्ता नक्कीच दाखवचाल अशी मला खरंच अपेक्षा आहे तुमच्याकडं.
आणि जे मला आज कमेंट आले आहेत ना सगळ्या भाऊ बहिणींचे, तर सगळं मला मनापासून म्हणजे खरंच मनापासून भाऊ बहिणींना तुम्ही मला साथ दिली, मला सपोर्ट केला तुम्ही, आणि माझ्या जी भावना आहे त्या ही तुम्ही समजून घेतली. आणि मला खरंच आज एवढं म्हणजे भारी वाटलं ना भाऊ बहिणींना, कारण की मी तुमची प्रत्येक कमेंट मी वाचलेली आहे. आणि खरंच फक्त एवढंच की जे इंग्रजी कमेंट आहेत ना, इंग्रजी मला काय वाचता येत नाही, त्यामुळं तुम्ही काय म्हणलं काय नाही म्हणलं ही मला सांगताच येणार नाही, कारण की मला इंग्रजी काय समजत नाही भाऊ बहिणींनो. तरी पण माझ्या ज्यांनी पण इंग्रजी कमेंट केल्यात का नाही, त्यांनी पण मला असं वाटतं की त्यांनी पण असं चांगलंच त्यांनी त्यांचं मत मांडलं असेल, तर त्या मताला सुद्धा मी खरंच धन्यवाद म्हणतो तुम्हाला भाऊ बहिणींनो, कारण की तुमच्या वेळेतला वेळ काढून तुम्ही मला चार गोष्टी समजून सांगितल्या, किंवा मला दोन गोष्टी मला प्रेमाने बोलला तुम्ही, मला आधार दिला मानसिक आधार, ह्याचंच मला भरपूर असं वाटतं की खरंच मला भारी वाटलं भाऊ बहिणींनो. आणि याच्यातून बी माझ्याकडून जरी काय चुकत असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या प्रत्येक कमेंटचं जे मला असं वाटतं की मी तुमच्यासंग ह्या गोष्टी म्हणजे जे तुम्ही मला सल्ला दिलेला आहे, तर त्या सल्ल्यातून जर मला कुठेतरी असं वाटतं की माझा हा आडवा मार्ग आहे किंवा आड मार्ग आहे, तर मी नक्कीच तुमच्यावरती शेअर करण्याचा प्रयत्न करेन की माझ्याबरोबर काही गोष्टी म्हणजे अशा आहेत त्या. तर असू द्या, काय चुकलं असं तर माफ करा भाऊ बहिणींनो मला.